हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण शक्तिशाली सरस्वती माता मंत्र, फक्त 11 वेळा म्हणून आपली स्मरणशक्ती वाढवा, हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन व्हिडिओजबाबत नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सरस्वती माता ही बुद्धी व ज्ञान देणारी माता आहे. सरस्वती माताला साहित्य, संगीत, कलाची देवी मानले जाते. सरस्वती माताची साधना केल्यास मंदबुद्धी असणाऱ्यांना खूप फायदा होतो. बौद्धिक क्षमता विकसित होते, चित्त वाढून चंचलता कमी होते, अनिद्रा, डोकेदुखी, तणाव दूर होतो, कल्पनाशक्ती वाढते, लवकर निर्णय घेता येतात. सरस्वती माताच्या मंत्रांचा मुलांनी जाप केल्यास त्यांची बुद्धिमत्ता वाढून त्यांना अभ्यासात गोडी निर्माण होते, मन शांत होते, तसेच धनप्राप्ती चांगली होते. सरस्वती माताचे 4 मंत्रांबद्दल सांगत आहे. ह्या 4 मंत्रात आपल्याला जो मंत्र चांगला वाटेल त्या मंत्राचा आपण जाप करू शकता. हे 4ही मंत्र अगदी सोपे व असरदार आहेत. मंत्र जापाचे फायदे मुलांना आपल्या अभ्यासात होतात, तसेच नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना किंवा अन्य कोणीही व्यक्ती यांना बुद्धी वाढण्यामध्ये मदत होते, स्मरणशक्ती वाढते व मन शांत राहते. मंत्र जाप आपण कोणत्या पण दिवसापासून सुरू करू शकतो. मंत्र जाप करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे, स्वच्छ कपडे घालून उत्तर दिशेला तोंड करून बसावे. मंत्र जाप केल्यास जास्त प्रभावी होतो. मंत्र जाप आपल्याला फक्त 11 वेळा मनोभावे व पूर्ण आत्मविश्वासाने करावयाचा आहे. आता मी आपल्याला 4ही मंत्र सांगत आहे, लक्ष देऊन ऐका. पहिला मंत्र असा आहे, ओम एम सरस्वती एम नमः. परत ऐका, ओम एम सरस्वती एम नमः. दुसरा मंत्र अशा प्रकारे आहे, ध्यान देऊन ऐका, ओम एम महासरस्वती नमः. परत ऐका, ओम एम महासरस्वती नमः. तिसरा मंत्र अशा प्रकारे आहे, लक्ष देऊन ऐका, ओम एम ह्रीं क्लीं महासरस्वती देवै नमः. परत ऐका, ओम एम ह्रीं क्लीं महासरस्वती देवै नमः. चौथा मंत्र अशा प्रकारे आहे, ओम श्री सरस्वती नमः. परत ऐका, ओम श्री सरस्वती नमः. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशाच काही उपयुक्त माहिती, टिप्स व आपण रेसिपीज बघणार आहोत. धन्यवाद.